अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषद पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जळगाव आयोजित जामनेर शहरातील महिला बचत गटांच्या महिलांसाठी मोफत 5 दिवसीय तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे जामनेर शहरातील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजन करण्यात आले असून महिला बचत गटांना यामध्ये विविध उद्योगांसंदर्भातील प्रशिक्षण तसेच उद्योगांसाठी लागणारे कर्ज किंवा त्या संदर्भातील योजनांबद्दलची माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाला जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, जामनेर एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील यांच्यासह जामनेर नगर परिषदेचे सन्माननीय नगरसेवक, प्रकल्प अधिकारी विनोद तुपे, जिल्हा समन्वयक विजय सैंदाणे, बिस्किट व केकचे प्रशिक्षण देण्याकरिता संगीता जाधव यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रशिक्षण कार्यक्रमाला शहरातील महिला बचत गटांच्या महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला। पुढील 5 दिवस वॉशिंग पावडर बनवणे, लिक्विड बनवणे, साबण बनवणे, विविध प्रकारचे मसाले बनवणे, फूड प्रोसेसिंग, मेणबत्ती तयार करणे इत्यादी प्रशिक्षण महिलांना देण्यात येणार आहे। चांगल्या प्रकारचं स्किल देऊन त्यांना एक उद्योजक घडवावं अशी आम्ही त्यांना विनंती केली होती। त्यांनी विनंती तात्काळ ती सुरू झाल्यावर मान्य केली आणि आज हे 5 दिवसाचं प्रशिक्षण आपण या ठिकाणी कंडक्ट करतोय। या 5 दिवसात तुम्हाला आम्ही प्रात्यक्षिकासह म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन काय असतं ते विविध फॅकल्टी जे महान व्यक्ती जे आपण या ठिकाणी बोलवले आहे ते तुम्हाला करून दाखवणार आहे। याच्यामध्ये आज जे आहे सुरुवातीला 17/9/2022 म्हणजे आज तुम्हाला केक व बिस्किट याचं प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण तुम्हाला श्रीमती संगीता जाधव मॅडम हे देणार आहे। त्यानंतर 18/9 तुम्हाला वॉशिंग पावडर कसं तयार करायचं, लिक्विड सोप कशी तयार करायची याच्याबद्दलचं डिटेल डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला श्री सचिन पाटील हे देणार आहे। त्यानंतर 19/19 स्पायसेस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे मसाले आहेत ते मसाले कसे तयार करायचे याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला श्रीमती कुमाव मॅडम जे आहेत, लक्ष्मी कुमाव मॅडम ते देणार आहेत। त्यानंतर 20/20 तुम्हाला फूड प्रोसेसिंगमध्ये फूडमध्ये आपण काय काय ॲक्टिव्हिटी करू शकतो जॅम जेली या प्रकारचं प्रशिक्षण तुम्हाला प्रात्यक्षिकाचं श्रीमती रेखा मॅडम असं देणार आहे। आणि शेवटच्या दिवशी तुमच्या जे काही 150 महिला या ठिकाणी आपण आता जे टार्गेट दिलेलं आहे तर शेवटच्या दिवशी मान्य नगराध्यक्ष शिव साहेबांच्या हस्ते तुम्हाला आपण या ठिकाणी शासनाचं प्रमाणपत्र वितरण करू। त्याशिवाय आमच्याकडं तुम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हे योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। याच्यामध्ये महिलांना सर्व्हिस किंवा मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीसाठी 35% सातशे अनुदान याच्यामध्ये उपलब्ध आहे। या ठिकाणी बँकेचे मॅनेजर आलेले म्हणजे प्रस्ताव कसा तयार करायचा म्हणजे तुम्ही हे प्रशिक्षण झाल्यानंतर तुमचा तात्काळ उद्योग व्यवसाय सुरू झाला पाहिजे असं माननीय नगराध्यक्ष मॅडम तसेच शिव साहेबांचं म्हणणं आहे। तर त्या अनुषंगानं आपण तुमचं हे प्रशिक्षण झाल्यानंतर तात्काळ या ठिकाणी तुमचा ऑनलाईन अर्ज भरून घेऊ। ऑनलाईन अर्ज संपूर्णपणे तुम्हाला मोफत असणार आहे आणि अर्ज भरल्यानंतर त्याचे स्क्रुटिनी असते, स्क्रुटिनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांचे जे कमिटीचे हेड असतात कमिटीच्या हेडनंतर ते अपलोड केल्यानंतर ते प्रकरण बँकेला जातं, बँकेचे मॅनेजर इथे आलेले ते तुम्हाला सांगतील याची प्रोसेस काय। तर असं प्रकारचं 5 दिवसाचं तुमचं या प्रकारचं स्वरूप असणार आहे प्रशिक्षणाचं। मी एवढं बोलून सांगतो उपस्थित महिला भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम तसं पाहिलं तर एक जामनेर शहराच्या इतिहासामध्ये प्रथमच आपण उद्योग आणि व्यवसाय करण्यासाठी एकत्र सर्व जमलेले आहात, त्याबद्दल सर्वांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो। कारण आपण काहीतरी स्वतः एकत्रित येऊन करावं असं वाटत आपल्याला असतं, परंतु ते काय करायला पाहिजे आणि आपण जेव्हा आपलं स्वतःच घर रोजगार सांभाळून इतर काहीतरी ॲक्टिव्हिटीजमध्ये जेव्हा भाग घेत असतो गटाच्या माध्यमातून त्याच्यातून आपल्या घराला हातभार लागेल आणि आर्थिक त्याच्यामधून आपली उन्नती होऊ शकेल यासाठी आपण काय करता येईल याच्यासाठीचं एक शेड्यूल आत्ताच साहेबांनी आपल्याला सांगितलं
खरं तर ही एक लिटमस टेस्ट आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण जामनेर शहरामध्ये एकूण 365 गट आहेत आपल्या सर्वांना माहिती असेल. परंतु आता आपण प्रायव्हेट तत्वावर फक्त 15 गटांना, बरोबर ना, 15 गटांना निमंत्रण दिलेलं होतं. परंतु आलेली उपस्थिती पाहता पुढच्या सुद्धा कमी पडलेली आहे, त्याची व्यवस्था नक्की होईल. परंतु सर्वांना एवढं सांगतो की आपण याचा जरूर लाभ घ्या. आज जरी पहिला दिवस असला, आज एखादा व्यवसाय करायला तुम्हाला त्याचं प्रायव्हेट दाखवलं जाईल, उद्या वेगळा आहे, परवा वेगळा आहे, आणि त्याच्यामधून आपल्याला जे आवश्यक वाटते ते आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला त्याची इच्छा आहे, स्पेसिफिक त्या दिवसावरती त्या व्यवसायावरती आपण लक्ष केंद्रित करून आपण जरूर उपस्थित राहावं अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आपण जेव्हा हे व्यवसाय प्रशिक्षण घेऊ तेव्हा आपल्याला जर आवश्यकता असेल, आपल्याला माहिती आहे की बचत गटांनी कितीमध्ये क्रांती भारतामध्ये आणि जगामध्ये केलेली आहे, की युद्ध पापड झालेला एक ब्रँड जेव्हा आपण ऐकतो जागामध्ये पोचलेला आहे. करोडपती आज त्या बचत गटाच्या महिला आहेत, बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम आहे. तर असं एक कुठलंही काम आपण जेव्हा सुरू करतो त्याच्यासाठी अर्थसहाय्याची फार मोठी गरज असते. त्याच्यासाठी जेव्हा बँकेकडे आपण जाऊ तर तेव्हा आपण इथल्या जनतेला प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्राचा नक्की तुम्हाला फायदा होईल त्याच्यामध्ये, आणि आपल्याला त्याच्यामधून 2-35% शासन अनुदान देतं त्याची सुद्धा आपण नक्की लाभ घ्यावा, आणि आपण स्वतः आणि आपल्या कुटुंबाची भरभराट या कार्यक्रम केली उपस्थित हमारी नगर परिषदची नगराध्यक्ष साहेबा, उपनगराध्यक्ष साहेब श्री महेंद्र बाली सर, हमारे नेता जीतू भाऊ पाटील, अजीज भाऊ, राज भाऊ, बाबूराव हिरवाळे भाऊ, और हमारे माजी उपनगराध्यक्ष अनिल भाई, आणि आता अभी आने वाले और चुके हमारे विवान भाई गुरु भाई, और सभी सम्माननीय अधिकारी और नगर सेवक और मेरी महिला बहने, ये जो कार्यक्रम रखा गया है ये महिलाओं के सुरक्षीकरण के लिए रखा गया है. ये योजना दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गट उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाला, इसके अंतर्गत अनेक उद्योग आते हैं जो हमारी सरकार महिलाओं को आगे बढ़ाने के लिए हमें इसका प्रशिक्षण लेके कर्ज उपलब्ध कराती है, ताकि महिलाएं अपने पैरों पर खड़ी हो सके. इसकी पूरी मालूमात और पूरी जानकारी यहाँ पर आए हुए हमारे अधिकारी आप लोगों को दे दी. ये कार्यक्रम के लिए हमने हमारे नेतागण, हमारे महाराष्ट्र राज्य के मंत्री दिलीप महाजन, इनका धन्यवाद करते हैं कि उन्होंने हमें कहा है कि गवर्नमेंट की जितनी भी योजनाएं आई वो सब योजनाएं हमारे तालुके में हमें रवानी चाहिए. और इस कार्यक्रम के लिए हमारे नेता जीतू पाटील, उपनगराध्यक्ष महेंद्र भाई सर, और हमारे नेता अनिल रिमान भाई, राजीव पाटी, इन्होंने कहा कि साहब को विनती की कि हमें प्रशिक्षण देना चाहिए, और उन्होंने भी इसके लिए हमें सहकारी किया. उनका सबका हम नगर परिषद का भी धन्यवाद करते हैं, और आगे की मालूम आपको यहाँ पे आगे अधिकारी देंगे. कार्यक्रम अच्छा कार्यक्रम या नगरीच्या नगराध्यक्ष साहेब वासुदेव महाजन, उपस्थित नगरसेविका, उपस्थित नगरसेवक अतिश भाऊ, बाबूराव भाऊ, माजी उपराध्यक्ष अनिल भाई, सुनील भाई, आमचे मार्गदर्शक जितू भाऊ, तथा या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विनोद दुबे साहेब, आणि या जामनेर नगरीचे पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे, शासकीय पालकत्व, असे आमचे सेवक साहेब भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर आजचा दिवस
अतिशय आनंदाचा दिवस आहे. मला भोसले साहेबांनी सांगितलं कधीही महिला बचत गटाचे हा जो कार्यक्रम आहे हा प्रशिक्षण वर्ग जो होतो आहे हा पहिला प्रशिक्षण वर्ग आणि एवढ्या मोठ्या प्रमाणातला प्रशिक्षण वर्ग या ठिकाणी होऊ घातलेला आहे आणि तोही 5 दिवस. मी साहेबांना सांगितलं म्हटलं साहेब 5 दिवस सुद्धा यांचा प्रशिक्षण वर्ग म्हणजे कालची आमची जी झालं म्हणजे इतके दिवस महिला येतील का. आणि इथं मग घेतल्यानंतर असं वाटलं की वडील साहेबांनी काय लागू केलेले आहे या ठिकाणी सगळ्या महिला या ठिकाणी इतक्या प्रमाणात उपस्थित की ती पुरुष वर्गाला भीती जाहीर झालेली आहे. एवढ्या प्रमाणात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर महिला प्रशिक्षण घेत आहेत तर तो गर्वाची बाब आहे की ज्यांच्या सबलीकरणाने ज्यांच्या सशक्तीकरणाने या महिला मध्ये जी शक्ती परिवार चालवण्याची असेल समाज चालवण्याची असेल आपली देश चालवण्याची जी शक्ती या ठिकाणी निर्माण होईल. खरोखर महिलांमध्ये आज उत्साह दिसून येतोय जी शक्ती दिसून येते ते खरोखर कौतुकास्पद आहे. मी म्हणतो साहेबांना साहेब एवढ्या वेळ 12-12 वाजता महिला कशा येतील का आल्यानंतर बघितलं जिथे उरला मला आपण जर आपल्या पुरुष वर्गांना जर बोलवलं तर आपल्या खोटी आमच्या खाली राहतात. तो खरोखर आनंद वाटला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात वहिनींच्या अध्यक्षतेखाली शहरामध्ये महिलांचं सक्षमीकरण होत आहे आणि तेही 5 दिवस होत आहे. आणि सोबतच केवळ महिला बचत गटांचाच नाही तर सन्माननीय सदस्य नगरसेवक आयुक्त हुकूम सभा उपस्थित उपनगर अध्यक्ष महेंद्र साहेब भाविस्कर नंतर मुख्याधिकारी साहेब भोसले साहेब आणि सर्वच आमचे पदाधिकारी यांचे खूप खूप स्वागत करतो. गेल्या 4 वर्षापासून महिला बचत गट आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जे आपण विविध प्रकारचे उपक्रम घेत होतो त्यामध्ये महत्त्वाचे जे उद्योग आपण राबवले त्यामध्ये पापड उद्योग लोणचं आणि मशिनरी पापडामध्ये जे विविध प्रकारचे आपण उद्योग करत होतो त्यामध्ये तर ते मसाल्याचे पदार्थ पापडामध्ये मसाल्याचे आपण पापड तयार केले चालू केले होते तर गणपती नगर बस स्टँडच्या समोरचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये चांगल्या पद्धतीने पापडांचे उद्योग हे प्रचलित झाले जिल्ह्याभरामध्ये त्यांची विक्री चालू आहे. त्यानंतर मसाल्यांमध्ये रेखाबाई यांनी आपल्या गेल्या 5 वर्षापासून त्यांचा उद्योग चालू आहे त्यामध्ये विविध प्रकारचे चहाचे जे उद्योग असतात त्या माध्यमातून त्यांनी त्यांची एक जिल्ह्याच्या बाहेर त्यांची विक्री चालू आहे. आणि आपल्या बचत गटातील या महिला वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग चालवतात म्हणजे त्यांचा एकत्रितपणे एक उद्योग आपण स्थापन केला होता त्या माध्यमातून सर्व महिलांनी बचत गटाच्या या कार्यक्रमातून आपण जे साहेबांनी आपले देशमुख साहेबांनी जे ट्रेनिंग दिले होते त्या ट्रेनिंगमधून मागील 2 वर्षांमधून जे उद्योग आपण स्थापन केले होते त्यामधून त्यांना चांगल्या प्रकारे विकास झाला आणि त्यांना आर्थिक बाजू मांडण्याची एक संधी मिळाली. तर ह्यावर्षी महिलांची एक अपेक्षा आहे की जर त्यांना जे नवीन नवीन त्यांना जे वृत्ती आलेले वृद्ध आहे ते तुम्हाला विश्वभर देणार आहे तर त्या पद्धतीने त्यांना जर त्यांचं मार्गदर्शन दिलं गेलं तर खूप चांगलं होईल. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.